हॅलो, वेलकम, नमस्कार. मी भावना दिलीप चंदवानी. इंडेक्स भावनामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बिझनेस विश्वातील काही घडामोडींसंदर्भात आज देखील आपण चर्चा करणार आहोत. आजचा विषय हा पेटीएम संदर्भात आहे. खरं तर 2021 सगळ्यात जास्त कुठल्या आयपीओची चर्चा होती तर तो होता पेटीएमचा आयपीओ. अनेकांच्या अपेक्षा होत्या या आयपीओपासून की चांगल्या किमतीवर हा लिस्ट होणार आणि इश्यू प्राईजही तेवढीच मोठी होती. 2150 एवढी मोठी इश्यू प्राईज होती आणि नो डाऊट कंपनीचा मार्केट कॅप देखील खूप मोठा होता. म्हणजे आयपीओ आणताना पेटीएमबाबतची चर्चा झाली तर त्याच्या मार्केट कॅपवरून देखील, म्हणजे एकूणच कंपनीचा बिझनेस मार्केटमध्ये किती मोठा आहे आणि तो खूप मोठा होता, त्याच्यामुळे अर्थातच त्याची चर्चा होणं हे स्वाभाविकच होतं. मात्र लिस्ट झाल्यानंतर अनेकांच्या अपेक्षा भंगल्या आणि आता अनेकांसमोर प्रश्न आहे की या शेअरमध्ये पैसे गुंतवावेत की नाही. याच प्रश्नाचं उत्तर आज मी देणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. दोन हजार 2021 ज्या आयपीओची सगळ्यात जास्त चर्चा होती तो होता पेटीएमचा आयपीओ. अनेकांना पेटीएमपासून अपेक्षा होती, मात्र जेव्हा पेटीएम लिस्ट झाला तेव्हा सगळ्यांचाच विश्वास जो होता तो पेटीएमवरून कमी झाला. 2150 इतकी पेटीएमची जी होती लिस्टिंग प्राईस होती, इश्यू प्राईस होती, मात्र जेव्हा तो लिस्ट झाला तो 1900 आसपास झाला आणि पहिल्याच दिवशी मोठा दणका बसत पेटीएम 1700 येऊन ठेपलेला होता. त्यामुळे कुठंतरी गुंतवणूकदारांचा विश्वास जो होता तो कमी झाला. हळूहळू पेटीएमची प्राईस त्यानंतर आणखीन कमी झाली, 1300 ते 1200 आली. मात्र जेव्हा 1200-1300 आली तेव्हा गुंतवणूकदारांनी त्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा प्राईस जी होती ती वाढलेली होती. मात्र पेटीएमचा 1 महिन्याचा अँकर इन्व्हेस्टमेंट पिरियड जेव्हा संपला त्यानंतर पेटीएमची जी प्राईस होती ती पुन्हा एकदा घसरली. पेटीएमचा जो शेअर आहे तो 1200 ते 1400 दरम्यान ट्रेड करतो आहे, अर्थातच पुन्हा एकदा त्याच रेंजमध्ये. आता प्रश्न निर्माण होतो की इतक्या कमी रेंजमध्ये जर तो ट्रेड करतो आहे तर ही तर योग्य वेळ आहे यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची. अनेकांच्या मनात याच संदर्भात संभ्रम आहे. अनेक जण यामध्ये इन्व्हेस्टमेंट तर करतायत, मात्र याच दरम्यान पेटीएम संदर्भात एक मोठी धक्कादायक बातमी आली. ती बातमी अशी की पेटीएमच्या कंपनीमधून 3 मोठ्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तुम्हाला या बातमी संदर्भात मी सविस्तर सांगते. पेटीएममधून खरं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये 3 जणांनी आपला राजीनामा दिला आहे. यामध्ये पेटीएमच्या बँक CEO अभिषेक अरुण, ऑफलाईन पेमेंट्सचे CEO रेणू सक्ती आणि लेंडिंग CEO अभिषेक गुप्ता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळं पेटीएमला आणखीन एक धक्का बसलाय. आणि इतकंच नाही, हे तर गोष्ट झाली मागच्या 1 महिन्याची. पेटीएममधून मागच्या 2 वर्षामध्ये 7 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळं पेटीएम कंपनीमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण होतोय. दरम्यान 3 अधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर पेटीएमला मोठा धक्का तर बसला, मात्र याच दरम्यान पेटीएमसाठी आणखीन एक खुशखबर देखील समोर आली आहे. ती म्हणजे जी ग्लोबल ब्रोकरेजेस हाऊस आहेत मॉर्गन स्टॅनली यांनी पेटीएमच्या खरेदीसाठी पॉझिटिव्ह सल्ला दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये पेटीएम हा 1800 जाऊ शकतो असं मॉर्गन स्टॅनलीनं म्हटलेलं आहे. मॉर्गन स्टॅनलीची ही रिपोर्ट समोर आली आहे. त्यामुळं आता पेटीएम येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आपलं जे पद आहे, एकूणच जे गुंतवणूकदार आहेत त्यांना फायदा देण्यासाठी तयार झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आता पेटीएममध्ये पैसा गुंतवायचा आहे की नाही हे तुम्ही डिसाईड करा. या व्यतिरिक्त पेटीएम कंपनी संदर्भात मी आणखीन काही गोष्टी तुम्हाला सांगते. जरी आपल्यासमोर ही बाब आली असेल की पेटीएमचं सुरुवातीपासूनच प्रदर्शन चांगलं राहिलेलं नसलं, तरी पेटीएम हा एक ब्रँड आहे. तुम्हाला आठवत असेल की नेस्ले या कंपनीचा जो मॅगी, आपण सगळेजण मॅगी खातो, मॅगी संदर्भात मागच्या काही वर्षांपूर्वी एक गोष्ट समोर आली होती ज्यामुळे नेस्ले म्हणजे मॅगीचा जो शेअर आहे नेस्ले तो वाईटरित्या घसरलेला होता. मात्र अर्थातच नेस्ले मॅगी हे एक मोठे ब्रँड्स आहेत, त्यामुळं पुन्हा एकदा नेस्लेचा जो शेअर आहे तो खूप जास्त पुढे गेलेला आहे. म्हणजे आज जर तुम्ही जाऊन चेक केलं तर नेस्ले हा 19,000 जाऊन पोचलेला आहे. कारण कुठं ना कुठं तो एक ब्रँड देखील आहे आणि त्यामुळे लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे. पेटीएमची पण तीच परिस्थिती आहे. पेटीएम आज ब्रँड झाला आहे. कुठेही जा पेटीएम करो ही ॲड आपण ऐकत असतो, त्यामुळं अजूनही अनेक लोकांचा त्यावर विश्वास आहे. ही एक पॉझिटिव्ह बाब झाली. दुसरी आता एक नेगेटिव्ह बाब सांगू इच्छिते. पेटीएमला कॉम्पिटिशन देणारे अनेक जण आहेत. गुगल पे तुम्ही आणि मी आम्ही सगळेच जण यूज करतो.
पेटीएमला गुगल पे त्यासह फोन पे आणखीनही काही सर्व्हिसेस आहेत ज्या अनेक कंपनी देत आहेत, त्यामुळे कॉम्पिटिशन तर मोठ्या प्रमाणात आहे आय पी ओसाठी. या व्यतिरिक्त पेटीएम ही जी कंपनी आहे ती वेगवेगळी सर्व्हिसेस खरं तर आपल्याला देत असते. म्हणजे एखाद्या कंपनीचा जर तुम्ही शेअर घेतात त्यावेळेस कंपनी नेमकं काय करते हे देखील तुम्ही बघत असतात. त्याचा महत्त्वाचा बिझनेस कोणता आहे, कोर बिझनेस काय आहे हे आपण बघत असतो. पेटीएमकडे आपण बघितलंस की मनी एक दुसऱ्याला ट्रान्सफर करणं हे तर महत्त्वाचा भाग आहेत, मात्र त्या व्यतिरिक्त अनेक अशा सर्व्हिसेस आहेत जी पेटीएम देत असते. त्याच्यामुळं नेमकी कंपनी कोणत्या दिशेनं पुढे जाण्यासाठी इच्छुक आहे याबाबत अजूनही अनेकांच्या मनातमध्ये संभ्रम आहे, अजूनही क्लिअरन्स नाही आहे. त्यामुळं पेटीएम संदर्भात काही पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता या शेअरमध्ये गुंतवणूक करावी की नाही हे तुम्ही निर्णय घ्या. या भागामध्ये मी आता इथंच थांबते आहे. बाय बाय. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.